विशिष्ट कार्यक्रम वगळता मुंबईमध्ये 5 पेक्षा जास्त जणांच्या जमावावर निर्बंध. 1 ते 15 नोव्हेंबर पर्यंतच्या कालावधीसाठी आदेश. अलर्ट नंतर मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय. सीबीआयला तपासासाठी महाराष्ट्र सरकारच्या परवानगीची गरज नाही. शिंदे फडणवीस सरकारचा निर्णय. परवानगीशिवाय सीबीआय तपासाचा मार्ग मोकळा. श्रीकृष्णानं अर्जुनाला जिहाद शिकवल्याच्या वक्तव्यावर माजी गृहमंत्री शिवराज पाटील ठाम. वक्तव्याचा विपर्यास केल्याचं म्हणत विरोधकांवर निशाणा. सोयाबीन कापूस आणि ऊसानंतर कांद्यालाही परतीच्या पावसाचा तडाखा. चाळीत साठवलेला कांदा पाण्यात तर टोमॅटोवरही रोगाचा प्रादुर्भाव. नाशिककरांच्या घरात ऐन दिवाळीमध्ये अंधार होण्याची शक्यता. महावितरणकडून शुभेच्छा देताना 20 कनेक्शन तोडण्याचा इशारा. पालकमंत्र्यांच्या सूचनेनंतरही कारवाईवर महावितरण ठाम. पंतप्रधान मोदींकडून केदारनाथ आणि बद्रीनाथची पूजा अर्चा. रोपवेच्या उद्घाटनासह 3,400 कोटींच्या प्रकल्पांची घोषणा करणार. वसुबारस निमित्त गोधनाची पूजा करत देशभर दीपोत्सवाला सुरुवात. निर्बंधमुक्त दिवाळी साजरी करताना बाजारपेठाही सजल्या. तर एबीपी माझाच्या दुसऱ्या दिवाळी अंकाचं मुंबईमध्ये प्रकाशन. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.